दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील पहिला महत्वाचा टप्पा. तो टप्पा यशस्वीरित्या पार केलेल्या गुणवंतांनी लातूर पॅटर्नचं नाव पुन्हा एकदा उंचावलं आहे. राज्यात 151 विद्यार्थी हे 100% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यातले तब्बल 108 विद्यार्थी आहेत ते एकट्या लातूर विभागातले. म्हणून या निकालाचे वेगळे महत्व. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नसली तरी वेगवेगळ्या विभागात कोण बाजी मारेल याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या विविध विभागातील एकूण 151 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळाले आहेत. त्यातले सर्वाधिक 108 विद्यार्थी लातूर विभागात. हे 100% गुण बेस्ट ऑफ 5 चे मिळून आहेत. दरवेळीप्रमाणे याही वेळी 10वीच्या निकालात लातूर पॅटर्नची कीर्ती अबाधित राहिली आहे. आज नुकताच 10वीचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे आणि यामध्ये राज्यामधून तब्बल 151 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत. पण लातूर पॅटर्नची एक विशेषता ही आगळी वेगळीच असलेली आहे. यामध्ये 108 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत. त्यापैकी आपण आत्ता पोचलोय ते केशवराज विद्यालयामध्ये. केशवराज विद्यालयामधील 11 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. आत्ता त्यापैकी काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. तर नेमका त्यांचा अभ्यास कशा स्वरूपाचा होता हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. तुला किती गुण मिळालेले आहेत व तुला काय अभ्यास कशा पद्धतीने केलास? मला 10वीमध्ये 100% गुण मिळालेले आहेत आणि मी अभ्यास कसा वर्षाच्या सुरुवातीपासून सातत्यपूर्ण जर अभ्यास केला तर गुण मिळू शकतात. म्हणजे जेव्हा वर्षाच्या सुरुवातीपासूनच एक एक धडा शिकवला जाईल तसा एक एक धड्याचा अभ्यास जर कन्सिस्टन्सी ठेवून जर आपण करत राहिलो आणि शेवटी मग जेव्हा सगळा सिलेबस संपल्यावर जेवढी जास्त प्रॅक्टिस केली ते प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी हेच सक्सेसचा मूल मंत्र आहे असं मला वाटतं. बोर्डच्या वेळेस असं मोस्ट ऑफ जण म्हणतात की घरून खूप प्रेशर असतं 100% घ्या वगैरे. पण माझ्या घरी तसं नव्हतं. तुम्हाला म्हणजे प्रेशर नव्हतं घरून अभ्यासाचं. तुला किती पडते तेवढे चांगले आहेत असं म्हणत होते. मग ते म्हणजे फ्री वातावरण असल्यामुळे माझ्या जास्त अभ्यासामध्ये फोकस आला आणि मी असं ट्युशन नव्हते मला जास्त. फक्त एक ट्युशन होते. शाळेमध्ये माझा मोस्ट ऑफ अभ्यास होत होता आणि मी मोस्ट ऑफ सेल्फ स्टडीवरती जास्त प्रेफर करेल. मला असं वाटतं की दुसऱ्यांनी शिकवण्यापेक्षा मी जे वाचतेच होता ते मला जास्त कळतं. आणि माझं स्वप्नानंतर आय आय टी करायचं आहे आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण सपोर्ट आहे माझा. खूप चांगला निकाल आला. अपेक्षेप्रमाणे निकाल आला याच्यामध्ये. आणि मी कधी हिला फोर्स केला नाही अभ्यासाबद्दल. तुला जी वाटते अभ्यास त्याप्रमाणे अभ्यास कर आणि चांगलं यश मिळव. तिच्या डोक्यामध्ये आय आय टी नंतर आय एसचं टार्गेट आहे. मुलगी म्हणजे तिनं जे पुस्तकं मागतील किंवा जे जे माध्यम मागल ते मी पुरवण्याचा प्रयत्न करायचो मी आतापर्यंत. आपण पाहिलं की लातूर पॅटर्न हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि यामध्ये बरेच विद्यार्थी हे 100% दरवर्षी सापडतात. मागच्या वर्षी 52 विद्यार्थ्यांना एकूण 100% गुण होते व यावर्षी हा जो आकडा आहे तो दुप्पट झालेला आहे. यावर्षी 108 विद्यार्थ्यांनी 100% गुण घेतलेले आहेत. न्यूज 18 लोकलसाठी मी ऋषिकेश होळीकर लातूर.